पाचोरा शहरात भीषण पाणीटंचाई जाणवत असून पिण्याच्या पाण्यासाठी आमदार किशोर पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटील, पालिकेचे मुख्याधिकारी सोमनाथ आढाव यांनी तातडीची बैठक आयोजित करून शहरवासियांना 5 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबरपर्यंत प्रत्येक कुटुंबाला 20 लिटर फिल्टरचे शुद्ध पाणी मोफत देण्याचे आश्वासन रविवारी पत्रकार परिषदेत दिले. दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत 5 ऑक्टोबरपासून प्रत्येक वार्डात 2 वाहनांद्वारे मोफत 20 लिटर शुद्ध पाणी प्रत्येक घराला वाटप सुरू केलं आहे. शहरवासियांसाठी 5 ऑक्टोबर रोजी गिरणा धरणातून 2500 क्युसेस पाणी सुटणार आहे. मात्र पाणी केटीवेअरपर्यंत पोहोचण्यासाठी 5 ते 7 दिवस लागणार असल्याने दिवाळीच्या सणात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये म्हणून पिण्यासाठी 20 लिटर शुद्ध पाणी घरपोच देण्याची मंजुरी मिळाल्यानंतर आमदार किशोर पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे, मुख्याधिकारी सोमनाथ आढाव, मुख्याधिकारी राजेंद्र पाटील, राष्ट्रवादीचे नगरसेवक विकास पाटील, शासकीय विश्रामगृह परिसरात व इतर पाचोरा शहरात सर्वांना पिण्याच्या पाण्याचा शुद्ध पाण्याची वाटप सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे दैनंदिन वापराचे पाणी 26 टँकरने पूर्ण पाचोरा शहरात पाणीपुरवठा केला जात असल्याने पाचोरावासियांनी आमदार, नगरसेवक यांचे आभार मानले आहेत. आम्हाला सणासुदीच्या दिवशी पाणी नव्हते, परंतु नगरपालिकेने शुद्ध पाणी आणून दिले, त्यामुळे आम्ही नगरपालिकेचे व सगळ्या डायरेक्टर बॉडीचे आम्ही आभारी आहोत. एकदम तमाम पाचोरावासियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि या पाचोरा नगरपालिकेमार्फत महाराष्ट्रात नव्हे फक्त पाचोऱ्यात पहिल्यांदाच, कदाचित ही पहिली संकल्पना असेल महाराष्ट्रात की घरोघरी ॲक्वाचं मिनरल 20 लिटर बॉटलची एक पॅक आपण नगरपालिकेमार्फत दिवाळीच्या सणानिमित्त पोहोचवतो आहे. संपूर्ण नगरपालिकेची यंत्रणा, आमचे सर्व नगरसेवक, अध्यक्ष, पदाधिकारी सगळे हे स्वतः प्रत्येकाच्या घरी पाणी वाटप करताय. आणि सर्व नागरिक हे समाधानी आहे. माझी नागरिकांना कळकळीची विनंती आहे की कृपया सहकार्य आपल्याकडून असू द्यावं. येणाऱ्या दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा. गेल्या 15 दिवसापासून पिण्याच्या पाण्यासाठी संपूर्ण शहरातील जनतेच्या प्रचंड अडचणी वाढलेल्या होत्या. त्याचा नगरपालिकेने त्यांच्या परीने प्रयत्न करून पाणी सोडण्यासाठी जिल्हाधिकारी, संबंधित डिपार्टमेंटचे अधिकारी यांच्याशी वारंवार चर्चा करून सुद्धा गेल्या 15 दिवसापासून पाणी सोडण्यात झालेला विलंब आणि त्याच्यामुळे शहरामध्ये गेल्या 15 दिवसापासून पिण्याचं पाणी नसल्यामुळे अनेक आरोप प्रत्यारोप ह्या संपूर्ण शहरामध्ये सर्वपक्षीय आरोप प्रत्यारोप आपण ऐकले, परंतु तो विषय नगरपालिकेने आज संपवलेला. आजच सकाळी 9 वाजता जिल्हाधिकारी महोदयांनी पाणी सोडल्याबद्दलचे आदेश संबंधित जे कोणी कार्यकारी अभियंता आहेत माने त्यांना केलेले आहेत. आज संध्याकाळी 5 वाजता किंवा मॅक्झिमम सकाळी 6 वाजता गिरणेचं आवर्तन सुटून येणाऱ्या 4 ते 5 दिवसामध्ये गिरणेचं पाणी हे पाचोऱ्याच्या पिण्याच्या केटीवेअरपर्यंत पोहोचेल अशा पद्धतीची अपेक्षा आहे. ते पाणी पोहोचल्यानंतर साधारणतः 4 दिवस 5 दिवस संपूर्ण शहराला पाणी देण्यासाठी वेळ लागेल आणि म्हणून ह्या पिरियडमध्ये आपण वापरण्यासाठीचं पाणी देऊ शकतो, पण पिण्याचं पाणी कुठून द्यावं हा सगळ्या नगरसेवकांच्या समोर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न होता. आणि म्हणून आज नगरपालिकेने जो एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे पिण्याच्या पाण्याचा. एकतर वापरण्यासाठीचे जे टँकर आहेत हे पाणी घरोघरी पोहोचेपर्यंत जे 13 टँकर लावलेले होते त्याच्यात वाढ करून जेवढेही 26 नगरसेवक आहेत त्या प्रत्येक नगरसेवकाला 1 टँकर देण्याचा निर्णय, म्हणजे 26 टँकर देण्याचा निर्णय नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि त्यांचे सर्व नगरसेवक यांनी एकत्रित येऊन हा सामूहिकरित्या निर्णय घेतलेला आहे. श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस, जळगाव. शेती कर्ज
पीक कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध. श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस, दुसरा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव.